आप हाँ मोबाइल बोल। पर क्या बोल रहा अरे तू आज गाने ढोकते हो, क्या करतो तू? वैयक्तिक टीका करना? वैयक्तिक बर आता तिला त्यांनी जी सुरुवात केली नितेश राणेच्या ना हातून ना पाय ऐका, धरून ती 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 जी भाषा आहे ना, अगोदर अगोदर नितेश राणेंनी केलेली, बर यांना मी फिरू देणार नाही, तुम्हाला यांचे एक हात पाय मला एक तोरण। मला एक तुम्ही सांग समर्थ ऐक ना, तर मी काय म्हणतो, तू त्यांचा समर्थक आहेस ना, तू त्यांची बाजूने बोलतो बरोबर, ते तुझं कर्तव्य ऐक एक मिनिट, तू ते तुझं कर्तव्य बरोबर ना, मला त्याचं फक्त एक माझंही वाक्य कर्तव्य आहे। मी सांग, शरद दादांचं, मी शरद दादांचा समर्थक आहे। अरे मला एक हा सांग, शरद कोळी बद्दल अरे नितेश बाबा, राणे कुठं स्टेटमेंट हा दिली याचं सांग, असं मग हे तुम्हाला एक व्हिडिओ पाठवतो तुला मग। दे ना शरद कोळी बद्दल साहेब बोललेत असं पाठव मला एखादा हा व्हिडिओ शरद नितेश शरद कोळी बद्दल काय काय बोलला? हा शरद कोळी साहेब बोलणार ना, कारण महाराष्ट्र राज्य विस्तारक पदे दिले आणि आमच्या शिवसेनेच्या नेत्यावरती जो संजय राऊत साहेबांवरती असे घाणाडे शब्द बोलला, बोलला का नाही? तुला राग, तुला राग आला नाही ना? राणा नारायण, हा बोला। त्यांचं वैयक्तिक काय जे ठाकरे बरोबर ते लोक बोलतात, अरे मग आम्ही आम्ही ठाकरेंच्या ऐक, शिवसेना शिवसेना हे आमचं कुटुंब आहे, आमच्या कुटुंबातला बोललो आम्हाला राग आला, जसं तुला नारायण राणे बद्दल बोललो राग आला का नाही? बरोबर आला का नाही राग? आता मला सांग वैयक्तिक हा टीका रोज करतात राणेंवरती लोक, वैयक्तिक टीका ते काय कोण? हा काय हा नीचा काय नीचा नीचा काय म्हणला? संजय राऊत संडास बाथरूम मध्ये काय करता? संजय ऐक ना, राऊत तुझ्या ते सांग, तू अरे तुझ्या 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 त्या 1.5 फुटाला सांग, तुझ्या हाताचे माप घे, पायाचा माप घे मग, आणि नंतर शरद दादांवरती टीका कर। ऐक ना, अरे तू ऐक ना, तू तू असे फालतू बडबड करू नको, तू काय कर, तुझ्या आपल्या मालकाचं ना, अरे हातापायाचे माप घे, उंचीचं माप घे। हा तुला जे शिवे द्यायचे ते शिवे दे, काय प्रॉब्लेम? शिवे नाही देणार, तुला शिवे देणार नाही, शिवे दे ऐक ना, शिवे देण्याचे संस्कार आमच्यावर झाले नाहीत, तू त्यांच्या संग राहून तुझ्यावर ते संस्कार झालेले। तुझे संस्कार तू दाखवतोस की आता? आम्ही दाखवणार ना, माझ्या माझ्या कुटुंबातल्या व्यक्तीला बोलल्यानंतर मी बोलणार ना वैयक्तिक। आता तुझ्या ना तुझा तो शरद कोळी सांगतो हात कोळी दाखव बरं तोड म्हणून नितेश राणेची हात तोड म्हणून। अरे मग येऊ दे नितेश राणे सोलन सोलापूर मध्ये येऊ दे, 50 वेळा येऊन गेले काय 50 वेळा? अरे आता येऊ दे ना, आता येऊ दे, आता येऊ दे ना, आता येऊ, आता तवा तापलेला आहे म्हणजे आता उबडा पाबडा भासतोय त्या नितेश राणेला। रे बर एक काम करतो, आता तुला ना दौरा देतो साहेबांचा सोमवार, हा ना ऐक ना, नाहीतर ऐक ना भाऊ, तुला आहे ना तू कष्ट घेणे कष्ट घेऊ नकोस, आम्हाला सांग की आम्ही कुठे येऊ म्हणून, तू सांग ना आम्हाला, तू कशाला कष्ट घेतोस मग? तुझ्या सोलापुरात त्याच्या सोलापूर आहे ना, त्याचं म्हणणं ना तू सोलापूरचा नेता आहे, हा सोलापूर मधला ना आजच्या महाराष्ट्रातलाच नेता आहे तो, महाराष्ट्र राज्य विस्तारक आहे। एक काम कर, त्याच्या बायकोचा मला फोन आलता, त्याच्या बायकोला पहिले सांभाळ म्हणा, पहिले त्याला सूट ऐक ना, ऐक ना, ऐक ना, पहिले याला सांग नितेश राणेला की त्याच्या बायका किती आहेत आणि घरात टीव्ही किती फुटतात म्हणून, त्याला बोला आधी त्याच्या, तू ऐक ना, तुझ्या मालकाला सांग, ऐक ना, तुझ्या मालकाला सांग, तुला तो तुकडा दाखवून ऐक ना, तुला बिस्किट ऐक ना, ऐक ना, अरे अरे ते त्यांचं ते त्याचं ते बघून घेईन, पण तुझ्या मालकाला सांग आधी, तुझा पगार व्यवस्थित मिळतो म्हणून तू भुकू नको, ऐक ना। अरे अरे तुला पगार, तुला पगार भेटतो ना बोलण्याचा तुझ्या मालकाकडून, तेवढ्या तुझ्या मालकाला पाठव रेकॉर्डिंग डायरेक्ट माझं, कुठे पाठवायची तर बघून आवडले मला की तू। अरे आहेच मी तळमळीनेच बोलतो, जेव्हा भावानेच बोलतो मी, अरे आम्ही दहा पक्षात फिरलेलं माणूस नाही, नारायण राणे होणे दहा पक्षात फिरलेलं माणूस नाही, माझं नाव मिलिंद भोसले, माझं नाव मिलिंद भोसले, हा समाजात आहे का कोण? अरे समाजात काय तुम्ही, तेच तर तुमची शिकवण झाली, आम्ही समाज ना आम्ही माणूस की समजतो? अरे अरे समाजाचं काय, समाजामध्ये तू काय समाजाचं काय करतोस तू? अरे तू डायरेक्ट बोल ना, समाज आम्ही सगळ्या सगळ्या आम्ही सगळ्या जातीतल्या हिंदू मुस्लिम सर्व लोक आम्ही आम्ही आमची समाजतो, हेच तर तुझ्यावर हेच संस्कार आहेत ना नारायण राणेचे, हिंदू मुस्लिम लोक दंगली भाडवायच्या आणि असले तुमच्यासारखे भाडकावर लोक कामाला ठेवायचे गुंडगिरी पगारावर बोलणार। अरे आता अरे आता तू प्रश्न बोललास ना की तुझा समाज कुठला आहे, मराठा समाज? तू फक्त मराठा समाजासाठी बोलतोस का? अरे तू म्हणजे तू फक्त मराठा समाजासाठी बोलतोस, बोल ना तुला इतर तुला तुला इतर 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 समाजाचा समाजात जातीवादी लावणं हे त्याच्यावर स्पष्ट होत आहे, तू समाज विचारतोस ना? अरे दादा तू समाज विचारलो ना, समाज त्याच्यावर स्पष्ट होत आहे, सांगितलं ना अंधारे अंधारे ताईंवर तर बोलायचं, अंधारे ताईंवर तर बोलायचं तुझी लायकीच नाहीये। अच्छा मग ते मराठा समाजाबद्दल बोलली तर चालती, अंधारे ताई मराठा समाजाबद्दल बोलतच नाही, ते बोलतच नाहीत। अच्छा मी तुला व्हिडिओ पाठवू का तिचा मराठा समाज? अरे अरे 50 व्हिडिओ पाठव ना आम्हाला, 50 व्हिडिओ पाठव, 50 व्हिडिओ पाठव। आणि ऐक ना शरद कोळी जात आहेत ना, शरद कोळी साहेब हे पडत्या काळात आणि सुषमाताई अंधारे हे पडत्या काळात शिवसेनेच्या पाठीशी उभा आहे खंबीरपणे, हा देणं घेणं नाही ना, तर
तर दोन्ही घेण्याला आहे ना, तर तुझ्या मालकांना सांग, तुझ्या त्या मालकांना सांग जरा नीट वागायला. मालकांना समजलेलं काय करायचं, हा ते तुझ्या मालकांना आहे ना नीट वागायला सांग, दीड फूट मालकांना त्या. येस येस, काळ्याला सांग निरोप दे माझा. तेच म्हणलं, फॉरनरचे आवलं काय रे, त्याला सांग तुला नाही तू फॉरनरचे आवलं काय का, मग ये तुला 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 सुद्धा काळा निळा करू आणि ये जरा ये सोलापूर पंढर मध्ये येतो म्हणतो ना, ये सोलापूर मध्ये एक काम कर, उद्या सोलापूर बुधवार पेठ भेटतो आपण, ठीक आहे, बुधवार पेठ मध्ये येतो ना उद्या सोलापूर मध्ये एक काम, ये आले मग तुला असंच काहीतरी टायमिंग दे, मी सांग ना तुला वाट समजू आम्ही, अरे भाऊ देऊ नको, तू स्वतः येतो का सांग, ह्याच्या त्याच्या जीवर उड्या मारू नको, दोन मिनिट, अरे ऐक आहे तू भाऊन देऊ नको सांगू, तुझ्या स्वतः देऊ मागे ते सांग, तू स्वतः येतोय का, गुंड पाठवायची भाषा, गुंड दादागिरीची भाषा आमच्याशी करायची नाही, तो आमचा धंदा आहे शिवसेनेचा, पण आमचा धंदा काय लोकांवर अन्याय जो करतो त्याविषयी आम्ही दादागिरी करतो, तुझ्यासारखे पैसे घेऊन दा, तुझ्यासारखे पैसे घेऊन दादागिरीला लोकडे आम्ही, त्यांनी घरात अन्याय केलं ते बघ की पहिलं काय काय, त्यांनी त्याच्या घरात अन्याय केला तो बघ की पहिला कोण, अरे आधी तू तुझ्या मालक मालकाचं बघ आधी, दहा पक्ष फिरून आलेली उष्टी ताटा खाऊन आलेली माणसं, त्यांचं उरलेलं त्यांचं उरलेलं उष्ट तू खातोस, आणि तू बोल तुझी लायकी नाही रे शरद दादांना विषय बोलण्याची, आराम करा, बर 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 चल ठेव पण.